तो नकटा सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवला गेला। शिवाजी महाराजांचं धाडस, त्यांचा पराक्रम, त्यांची शरीराची ठेवण, त्यांचा चेहरा, त्यांचं नाक, रुबाबदार कर्तृत्ववान राजा होता त्या सुबोध भावे, नकटा अभिनेता त्या रूपात दाखवून दिग्दर्शकाला, निर्मात्याला, कला दिग्दर्शकाला, वेगवेगळ्या त्यांच्या टीमला काय दाखवायचंय। मग सरदार मावळे वंशज कुठं झोपा काढतायत? शिवप्रेमी सरदार मावळे एवढे शंड झालेत का? त्या इतिहासाचं समर्थन करून घेतात। आता काय सरदार सगळे शिपायाच्या भूमिकेत दाखवणार का? आत्मपरीक्षण करणार नाही म्हणून म्हणतो शंड झाले का? कारण या दिग्दर्शकाला, निर्मात्याला, चित्रपटाच्या नायकाला जाब विचारला पाहिजे, दिसत दिसल तिथं ठोकलं पाहिजे। वारंवार मराठी मराठी मत करून मराठा साम्राज्य, मराठा सैन्य, अरे हा कर्तृत्वाचा इतिहास आहे, संकुचित केला जातो। आणि मराठा शब्दाखाली हे सगळे बट ब्राह्मण शेंडी जानवेंची मंडळी लपतात। ह्यांना मराठ्यांचं मराठी करायचंय म्हणून चार पाच चित्रपटात सुद्धा मराठी दाखवलं जातं। पाटील दाखवले गेले सगळे बलात्कारीच, सुडानं वागणारे खून। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर हजारो चित्रपट बनवले जातात, पुस्तकं लिहिली जातात, कथा कादंबऱ्या नाटकंसुद्धा लिहिली जातात। मात्र जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महान कर्तृत्वाचा इतिहास आहे, जो संघर्षाचा आहे, तळपत्या तलवारीचा आहे, मावळ्यांच्या रक्त सांडलेल्या इतिहासाचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवरायांच्या बुद्धीत चातुर्याचं आहे, आणि लोकाभिमुख लोककल्याणकारी राज्याचं आहे। तोच इतिहास बदनाम करण्याचं, अर्थात शिवचरित्र बदनाम करण्याचं काम काही तथाकथित मनुवादी मंडळी शेंडी जानव्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। हर हर महादेव चित्रपटाला असेच दोन पाच चित्रपट येऊन गेले। जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जोगवा मागायचा, पैसे कमवायचे, चित्रपटातून शिवरायांचा एका बाजूला इतिहास मांडण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्या बाजूला मात्र खोटा इतिहास घुसडवण्याचा डाव बामणी कावा सध्या महाराष्ट्रामध्ये चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून केला जातोय। त्याला हर हर महादेवसुद्धा चित्रपट अपवाद नाही। याच चित्रपटामध्ये छत्रपतींचा, त्यांच्या सरदारांचा, मावळ्यांचा जो कर्तृत्वाचा इतिहास आहे, शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य मिळवलंय, हिंदवी स्वराज्य नुसतं म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव घेतलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसता जय जयकार जरी केला, तरी बारा हत्तीचं बळ आणि 33 कोटी देवाची फलटण फक्त छत्रपती शिवाजी महाराज या नावापुढं बाद होते। आपली प्रेरणा शिवाजी महाराज आहे, त्यांना बदनाम केलं जात आहे। कुठे आहेत ते मावळे? कुठे आहेत ते सरदार आणि त्यांचे वंशज? कुठे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज? आणि कुठे आहेत ते हजारो लाखो करोडो शिवप्रेमी जे हर हर महादेव चित्रपट असेल किंवा वेगळ्यावेगळ्या चित्रपटातून शिवरायांची, त्यांच्या चरित्र चारित्र्याची बदनामी केली जाते, खोटा इतिहास सांगितला जातो, जिजाऊंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं, कमी लेखलं जातं, अहो कधी रामदास घुसडवला जातो, कधी दादोजी कोंडदेव घुसडवला जातो, कधी खोटा इतिहास सांगितला जातो। आम्ही चिकित्सा नाही करत। याच हर 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 महादेव नावाच्या चित्रपटात छत्रपतींना रामदास वेशात त्या ठिकाणी दाखवलं गेलं, कुणालाही वाईट वाटलं नाही। महाराजांना का रामदास करावं लागलं? कारण महाराजांना आणि रामदासांना एकत्र दाखवून, साम्य दाखवून, यांना भेट दाखवायचे, गुरु म्हणून रामदासांना बसवायचे। अरे ज्यांची कधी भेटच झाली नाही, ज्या शिवाजी महाराजांचा आणि रामदासाचा कधी संबंध आला नाही, हा इतिहास आहे, हायकोर्टाने मान्य केलंय, तरीही खोळसाळपणा करतात। तो नकटा सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवला गेला। कदाचित सुबोध भावेंची भूमिका त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पात्रांमध्ये चांगली दाखवत असतील ही, पण शिवाजी महाराजांना
सुबोध व्हावेच्या पत्रात दाखवणं, अर्थात शिवाजी महाराजांचं धाडस, त्यांचा पराक्रम, त्यांची शरीराची ठेवण, त्यांचा चेहरा, त्यांचं नाक, रुबाबदार कर्तृत्ववान राजा होता त्या सुबोध भावे, नकटा अभिनेता त्या रूपात दाखवून दिग्दर्शकाला, निर्मात्याला, कला दिग्दर्शकाला, वेगळ्यावेगळ्या त्यांच्या टीमला काय दाखवायचंय। मग सरदार मावळे वंशज कुठं झोपा काढतायत? शिवप्रेमी सरदार मावळे एवढे शंड झालेत का? हे असला शिवाजी महाराजांचा पेहराव, त्यांचं रूप पाहून आपण सगळेजण त्या चित्रपटाचं कौतुक। ते राज ठाकरे, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं, रयतेसाठी राजमुद्रा त्या ठिकाणी महाराजांनी निर्माण केली, त्या राज ठाकरेंनी आवाज दिलाय मराठीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवायचा आहे म्हणून भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे। अरे खोट्या इतिहासावर तुमचं जे काही इमला बांधला जातोय हा खोट्यारड्या इतिहासाचं समर्थन करणार आहे। छत्रपतींची वेशभूषा त्या हर हर महादेव मध्ये कशी दाखवली, अत्यंत दुय्यम। ते कपडे पाहिले तर तुम्ही म्हणणार नाही शिवाजी महाराजांचा रुबाबदार पोशाख आहे म्हणून। का केलं जातं? शिवाजी महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ दाखवली, अरे चांगली तरी दाखवायची, अरे ते जोगवा मागणाऱ्यांच्या गळ्यात तरी चांगली असते। जाणीवपूर्वक खोडसाळपत, आणि पैसे नव्हते तर काढायचा नव्हता चित्रपट, फक्त स्वतःचा खिसा भरण्यासाठी, शिवाजी महाराजांच्या नावावर जोगवा मागण्यासाठी यांनी हे कांड केलंय। यांना यांची जागा दाखवावं लागेल। प्रतापगड मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या प्रतापगड मोहिमेमध्ये बाजी प्रभू देशपांडेंना दाखवायची काय गरज आहे? म्हणजे दुसरे मराठा सरदार कुठं होते? मराठा सरदार हा चित्रपट पाहताना किंवा उद्या पाहतील, परवा पाहतील, खोट्या इतिहासाचं समर्थन करून घेतात। आता काय सरदार सगळे शिपायाच्या भूमिकेत दाखवणार का? आत्मपरीक्षण करणार नाही म्हणून म्हणतोय शंड झाले का? कारण या दिग्दर्शकाला, निर्मात्याला, चित्रपटाच्या नायकाला जाब विचारला पाहिजे, दिसत दिसल तिथं ठोकलं पाहिजे। वारंवार मराठी मराठी मत करून मराठा साम्राज्य, मराठा सैन्य, अरे हा कर्तृत्वाचा इतिहास आहे, संकुचित केला जातो। आणि मराठा शब्दाखाली हे सगळे भट ब्राह्मण शेंडी जानवेंची मंडळी लपतात। ह्यांना मराठ्यांचं मराठी करायचंय म्हणून चार पाच चित्रपटात सुद्धा मराठी दाखवलं जातं। पाटील दाखवले गेले सगळे बलात्कारीच, सुडानं वागणारे, खुनशी पद्धतीनं वागणारे। अरे लक्षात घ्या, पाटील हा फक्त मराठा तर आहेच पण एका जातीत नाही, धनगरात आहे, जैनात आहे, बौद्ध महारांमध्ये सुद्धा आहे, कारण त्या काळी ती जात उपलब्ध होती म्हणून मी तो शब्द वापरला। पाटील की सगळ्यांना दिली गेली, महाराजांना वाटेल त्यांना दिली, जे कर्तृत्ववान होते, जे पराक्रमी होते, जे रयतेसाठी लोकांसाठी काम करत होते त्यांना पाटील की दिली। कुठे आहेत ते सरदार पाटील ज्यांना फक्त बदफैली, बदनाम, बलात्कारी आणि खुनसाडच दाखवलंय? आजच्या पाटलांना राग येणार का नाही का? सगळे मुख गिळून गप्प बसले। अफजल खान वाईट आहे शिवाजी महाराजांना माहीत नाही का? ते बाजी प्रभूंच्या तोंडातून, मुखातून शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं। तिथं शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासारखं नाही का? बाजी प्रभू हे छत्रपतींना सल्ला द्यायला निघालेत, सल्ला देणारे दाखवलेत, तुम्हाला कळतंय का नाही? हे सगळं खोनसाड पद्धतीनं आहे। अहो छत्रपती शिवाजी महाराज, मी त्याच हर हर महादेव चित्रपटातले प्रसंग सांगतोय। छत्रपती ज्या वेळेस अफजल खानाला भेटायला जातात, महाराजांचा जिरोटोप हलवताना दाखवतात। अरे ज्यांना महाराजांना मारायचंय त्या अफजल खान असेल, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असेल, महाराजांच्या डोक्यावर आयुष्यात पहिला वार कुलकर्ण्यांनी केला, महाराजांना सुपारी संपवण्याची ह्याने घेतली होती, राग येत नाही मावळ्याला? अफजल खान दाखवलंय महाराजांचा जिरेटोप व्यवस्थित करताना। अरे चेष्टा चालवली शिवचरित्राची, शिवरायांच्या इतिहासाची, तरी सरदार मावळ्यांना, वंशजांना,
वारसांना लक्षात येत नाही, आम्हीच कुठपर्यंत या गोष्टीवर लढायचं? सोशल मीडियावर फक्त चित्रपट बंद पाडा, चित्रपट बंद केला पाहिजे, हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाला नाही पाहिजे, हर हर महादेव चित्रपट उधळून लावा, फक्त सोशल मीडियावरच म्हणणार का? अरे जा त्या थिएटरमध्ये आणि पडदे फाडा, त्या दिग्दर्शकाला बसता येणार नाही एवढं त्याचा पार्श्वभाग रंगवा, तो नकटा दाखवलाय सुबोध भावे महाराजांच्या भूमीत, लाज वाटली पाहिजे, ओढून ताणून भूमिका करतात, कमी लेखण्याचा प्रकार आहे, नकटा सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला शोभणार नाही, का दाखवला गेला? राज ठाकरेंना का आता शिवछत्रपतींचा इतिहास महान वाटत नाही? का सुबोध भावे त्यांना कळतो? याचा अर्थ हा 2-5 आसपासच्या राज ठाकरेंच्या शेंडी जानव्यांच्या समर्थकांनी, बामनी काव्यांनी, 4-5 ब्राह्मणांनी सगळा मेंदू गहन करून टाकलाय आणि त्यांना फक्त गोड गोड बोललं जातंय, हे लक्षात येत नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांना याच हर हर महादेव मध्ये नरसिंहाचा अवतार दाखवलाय. अरे अवतार? अरे राजे होऊन गेलेत. इतिहास शत्रूचा असू द्या किंवा पराक्रमी मावळ्यांचा असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या, तो सन्मानाने दाखवण्याचा प्रयत्न करा. काल मी कोकणात शिवतरगडच्या वर त्या चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्यापर्यंत गेलो, अख्ख भग्न अवस्थेत आहे, महाराजांना कडाडून विरोध केला होता, आज तो जमीनदोस्त आहे, त्या मोऱ्यांचा इतिहास नाही, त्यांनाही बदनाम केलं असेल या शिवचरित्राच्या इतिहासात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सह्याद्रीची माती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झाली, मग ती पुणे जिल्ह्यातील राजगडची असेल, तोरणेची असेल, सिंहगडाची असेल, शिवनेरीची असेल, लोहगडाची असेल, किंवा राजमाचीची असेल, रायरेश्वर किल्ल्याची असेल, किंवा तिकडं रायगडाची असेल, कुठंही जाऊ द्या, प्रेरणा मिळते त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात. आणि तुम्ही आज तुम्हाला पैसे कमवायचे, मतांची भीक मागायची, राज ठाकरे असतील किंवा कथा कादंबरी चित्रपट मांडणारे असेल, खोटा इतिहास मांडतात, त्या पुरंदरेंनी इतिहासाचे असल पुरावे नष्ट केले आणि त्यांच्या चेलेचा पाठे आवाज देत आहेत, आवाज बदनाम करण्यासाठी. मावळ्यांना जागे व्हा म्हणून तुम्हाला राग येईल, पण मला बोलावं लागतंय. अरे 8-10-15 दिवस झाले हर हर महादेव चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला, तरी शिवप्रेमी मावळे, सरदार, समर्थक, लाखो शिवप्रेमी, तुमच्या आमच्यासारखे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे साधे फाटके शिवप्रेमी कार्यकर्ते, कुठे आहेत ते इतिहास संशोधक? कुठं मुख गिळून बसले? बदला घेतला पाहिजे हर हर महादेवचा आणि बाजार उठवला पाहिजे ह्या खोट्या इतिहासाचा. म्हणून मावळ्यांनो, मराठ्यांनो, पाटलांनो, सरदारांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनो, सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांनो, शंड झालात का? या चित्रपटाला विरोध तर कराच आणि ह्यांचा बाजार उठवा. राज्य सरकारने या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून सगळा पैसा वापस घेतला पाहिजे, लक्षात घ्या. अन्यथा मावळे पेटून उठून काय करतील हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.